आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण नवरात्री मंडळ स्पेशल व्हिडिओ टी सिंपली तर आपण करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट याची जी लिंक आहे तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तरी चॅनल नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ गेला होता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्या, त्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या वेळमध्ये जे बीटमार्क प्रिसेट आणि शेकी प्रिसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे त्याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल बघू शकताय। त्यानंतर आजचा जो शेकी प्रिसेट आहे त्याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल बघू शकताय। तर फर्स्ट स्टेप काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे नवरात्री मंडळ स्पेशल, त्याच्यात तुम्हाला जे लागणारं जे मटेरियल आहे तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेलं आहे। यात फक्त थोडेसे चेंजेस करून तुम्ही स्वतःचा तो हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करू शकता। त्याचे चेंजेस काय करायचे आहेत, सिम्पली तुम्ही बघू शकताय की सर्व मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। सिम्पली काय करू शकताय, इथं तुम्ही बघू शकता की या PNG तुम्हाला समोर दिसून येतात। तर सिम्पली जी सेकंड नंबरची PNG आहे ती दुर्गा माताची जी PNG आहे ती सिम्पली तुम्ही चेंज करण्यासाठी सिम्पली आपल्याला कलर अँड फिलवर क्लिक करून चौथ्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला इथं आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आणि जी तुमच्या मंडळाची देवीची जी PNG आहे किंवा इमेज PNG तुम्ही तयार करून ठेवली ती सिम्पली सिलेक्ट करून वरील प्लस किंवा क्लिक करून अशा प्रकारे इथं प्रोव्हाइड करून ॲड होणार आहे। ॲड झाल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे चेंजेस होऊन इथं तुमच्या मंडळाची देवीची जी PNG आहे ते लागून जाणार आहे। तर बघू शकता ती PNG आपल्याला झालेला आहे। त्यानंतर त्याच्याच खाली तुम्ही वाघाचं चिन्ह बघू शकताय मागच्या बाजूला। तर ते दोन्ही भागांना अशा प्रकारे इथंच ठेवणार आहोत आपण आणि याला दोन्ही इफेक्ट देण्यासाठी इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फर्स्ट नंबरचा नंबर आहे सिम्पली इथं आपल्याला इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि सिम्पली पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओवरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरचा इफेक्ट बघू शकताय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे आणि सिम्पली सेकंड नंबरच्या म्हणजेच आपल्याला 10.15 स्टार्ट होणाऱ्या लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे। तर याचाही पेस्ट केल्यानंतर ओवरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय पाठीमागे। तर अशा प्रकारे दोन्ही PNG ॲडजस्ट झाल्यानंतर वरती तुम्ही मंडळाचं नाव आणि आगमन लवकरच अशा प्रकारे PNG बघू शकताय। तर सिम्पली आगमन लवकर तिथं आपण इथं अशाच प्रकारे ठेवायचं आहे। त्यानंतर जो मोर्या गणेश मित्र मंडळ नवरात्र मंडळ अशा प्रकारे जो PNG आहे तुम्ही बघू शकताय तो चेंज करण्यासाठी काय करायचं आहे, लेअरवर क्लिक करून एडिट अँड टेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं बघू शकताय नाव आहे ते तुम्ही इथं खोडू शकता। अशा प्रकारे इथं नाव खोडल्यानंतर तुम्ही सरळ तुमच्या मंडळाचं इथं नाव टाईप करून इथं टाकू शकता। अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे तुमच्या मंडळाचं नाव तुम्ही इथं अशा प्रकारे अशा प्रकारे टाकू शकता बघू शकता आणि टाकल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून तिथं आपल्याला बरोबर साईनचा अशा प्रकारे इथं सबमिट करायचं आहे। केल्यानंतर बघू शकता इथं तुमच्या मंडळाचं नावही येणार आहे। अशा प्रकारे मी इथं माझ्या मंडळाचं नाव टाकलेलं आहे अशा प्रकारे तर तिथं आलेलं आहे। तर सिम्पली हे नाव PNG झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्ही बघू शकता 4.18 10.15 14.23 अशा प्रकारे बीटमार्क आहेत। तर त्या बीटमार्कला एक स्मॉल लेअर इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे। त्यानंतर ते इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरला बघू शकता स्मॉल व्हाईट कलरची लेअर दिसते त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि सिम्पली 4.18 एकदा त्यानंतर 10.15 एकदा
14.23, 18.14, त्यानंतर 121.16 अशा प्रकारे या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. तर याचा ओव्हरऑल इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार, बघू शकता आहे. तसे ही लेअर पेस्ट झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचे, परत तिथून बॅक निघून शेकेप प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आणि फोर्थ नंबरला स्पेशल फोर लेअर इफेक्ट दिलेला आहे, तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या फोर लेअरसमोरील फोर लेअर लॉन्ग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी फोर लेअर करून घ्यायचे. त्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्टला यायचं आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट फोर लेअर करून घ्यायचे. इथं पेस्ट फोर झाल्यानंतर परत एकदा लॉन्ग प्रेस करून समोरील आपल्याला लेअर करून घ्यायचे. त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर जाऊन शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आता जे आपण फोर लेअर सिलेक्ट केला त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता पूर्ण स्टेटसला फोर लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती आपल्या आरचिन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.